समता बंधुता लोकशाही संविधानावर निष्ठा आणि आपण म्हणायचं आहे हीच व्यक्तीची प्रतिष्ठा संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा तिसरी स्लोगन सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि आज देश वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळ्या वर्णाचे सगळ्या लोकांना एकत्रित बांधणार आहे स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर त्या वर्षामध्ये हा संविधान दिन आम्ही साजरा करतो आहोत नाहटा महाविद्यालयाच्या वतीनं. हा केवळ नाहटा महाविद्यालयापुरता मर्यादित न राहता पूर्ण राज्यभर आणि देशभर हा उपक्रम कसा जाईल अशा पद्धतीनं आम्ही तो साजरा केलेला आहे. विविध जातीचे धर्माचे पंथाचे वर्गाचे आणि वर्णाचे या सगळ्यांना एकतेच्या धाग्यामध्ये बांधणारं म्हणजे संविधान आहे. भारत मातेच्या सौभाग्याचा टिळा म्हणजे संविधान आहे. भारताची आन बान आणि सन्मान संविधान आहे आणि म्हणून या संविधानाने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा जनजागृती निर्माण व्हावी आणि त्याच्यातनं एक सुजाण आणि चांगला नागरिक घडावा या उदात्त हेतूने आम्ही या कार्यक्रमाचं मी उपप्राचार्य उत्तम सुरवाडे महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या वतीनं सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून या संविधानाचा जो विचार आहे हा जनाजनामध्ये मनामनामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचावा अशी धारणा आहे आणि या कार्यक्रमाचा निश्चितपणे ते यश आहे असं मला वाटतं. नमस्कार. आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. संपूर्ण देशामध्ये संविधान दिवस साजरा होत असताना भुसावळ येथे भुसावळ पीओ नाहटा कॉलेज येथे आज संविधान दिवस साजरा करण्यात आला आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे.
संविधानाने आपल्याला जे काही दिलेलं आहे, एकात्मता, अखंडता, समता, बंधुत्व, या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात राहावा, हा देश अखंड राहावा म्हणून आपण या संविधानाची सगळ्यांना आठवण देण्यासाठी हा संविधान दिन साजरा करत असतो. आजच्या दिनी सगळ्यांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन हा देश अखंड राहण्यासाठी सगळ्यांनी संविधान वाचावं, आपल्या जबाबदाऱ्या, आपले हक्क नीट समजून घ्यावे आणि त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करावा अशी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.